नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कोणीतरी खरंच सांगितलं आहे, या जगात सर्वात जास्त गती प्रार्थनेची आहे, ती जिभेवर येण्याआधी त्या परमेश्वरापर्यंत पोहोचून जाते। मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपली हिंमत तुटते, आपण हरतो, अडचणीमध्ये अडकून जातो। तुम्ही सर्वतरी प्रयत्न करतात, तरी तुम्ही तुमच्या संकटांमधून, तुमच्या दुःखातून बाहेर पडू शकत नाही। हे समजत नाही की चूक काय झाली, या वेदना का होत आहे, त्यामुळे आपण या संकटात अडकून गेलो आहोत, काहीच बरोबर वाटत नाही, कशातच आनंद नाही, मन उदास होत आहे। मित्रांनो, कोणीतरी येऊन आम्हाला दुःखातून बाहेर काढावे असे वाटते, आमच्या संकटातून बाहेर काढावे, आपल्या मनाची वेदना कशी पण करून संपून जावी हे महत्त्वाचं आहे। ते म्हणतात ना, जेव्हा बाहेरचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपली नजर स्वतःच्या अंतरंगात वळवा, स्वतःच्या आत जा, तुमच्या अंतकरणातून त्या भगवंताला, त्या स्वामींना हाक मारा। आपल्या अंतकरणाच्या खोलीतून अस्तित्वासाठी देवाला, स्वामींना, या निसर्गाकडे, आपल्या परमेश्वराला, आपल्या भगवंताला हृदयापासून हाक मारा, मनापासून प्रार्थना करा। हृदयातून निघणाऱ्या प्रार्थनेचा असर, परिणाम नक्कीच होतो। तुमचा यावर विश्वास असो वा नसो, जगातील करोडो लोकांनी त्यांच्या प्रार्थनेची ताकद पाहिली आहे, आपल्या प्रार्थनेचा चमत्कार पाहिला आहे। मित्रांनो, जे लोक हृदयातून प्रार्थना करतात, हृदयापासून हाक मारतात, मनापासून प्रार्थना करतात, त्यांच्या मोठ्या समस्याही अगदी सहज संपून जातात। जिथे सगळे रस्ते बंद होतात तेथे नवीन रस्ते बनून जातात। जिथे असं वाटतं की आपल्या प्रियजनांनी आपल्याला सोडलं आहे, तिथं कोणीतरी नकळत आपला हात धरतो। काही लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात तर काही लोक विश्वास ठेवत नाही। परमात्माच्या कोणत्या तरी नावामध्ये, पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये, एखाद्या ज्योतिषामध्ये, एखाद्या डॉक्टरमध्ये किंवा एखाद्या शिक्षकामध्ये तुमच्या भावना ज्या असतील तुम्हाला त्याचं फळ मिळेल। या सर्व गोष्टी निरुपयोगी आहेत, निरर्थक आहेत, त्यात काही ठेवलेले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही मिळणार नाही। परंतु जर तुमचा विश्वास असेल तर या गोष्टी आयुष्यामध्ये चमत्कार करतात, असर करतात, तर त्या गोष्टी तुमच्या जीवनावर नक्कीच असर करतात। मित्रांनो, जर तुमचा तुमच्या वैद्यावर, तुमच्या डॉक्टरांवर विश्वास नसेल, तुम्हाला असं वाटतं का की त्याला काही माहीत नाही, हा मला कसे ठीक करू शकतो, तर तो तुम्हाला कधी बरे करू शकत नाही। जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलात, त्याला आजार चांगले समजतात, तो नक्कीच बरा करू शकतो, मग त्याचे औषध तुमच्यावर नक्की परिणाम करेल। मित्रांनो, एकदा एक माणूस आपल्या आजारी आईसाठी औषध घेण्यासाठी औषधाच्या दुकानात गेला। त्याची आईची तब्येत खूप खराब होती, तो मेडिकलमध्ये गेला आणि म्हणाला, मला लवकर औषध द्या, आईची तब्येत खराब आहे। पण त्यावेळी औषध विकणारा माणूस दुकानात बसून मित्रांसोबत शतरंज खेळत होता। तो त्या खेळामध्ये इतका मग्न होता की मेडिकलवाल्याला औषध मागितल्यावर त्याचा राग आला। कोण आहे मला त्रास देण्यासाठी आला आहे? रागाच्या भरात त्याच्या हातामध्ये जी औषधं होती ती त्या व्यक्तीला दिली। मेडिकलवाल्याचा शतरंजचा खेळ काही वेळात संपला। तो संपल्यावर त्याने मुलाला चुकीचे औषध दिले हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने पाहिलं की त्या मुलाला दिलेले औषध हे खूप धोकादायक आहे, खूप हानिकारक आहे। असा विचार करून मेडिकलवाला घाबरला, देवाची प्रार्थना करू लागला, भगवंताला हाक मारू लागला की कसंही करून ते औषध त्या मुलाच्या आईपर्यंत पोहोचता कामा नये, कोणत्याही प्रकारे हे थांबलं पाहिजे। आपलं सर्व काम सोडून तो प्रार्थनेला बसला, भगवंतांना विनंती केली की माझ्या चुकीची शिक्षा त्या मुलाच्या आईला मिळू देऊ नका। जेव्हा त्याच्या हृदयातून खरी हाक आली, त्याचा असा परिणाम झाला की मुलगा घरी पोहोचणार इतक्यात त्याने घराच्या शिडीवर पाऊल टाकले, औषधाची बाटली हातामधून सुटून जमिनीवर पडली आणि ती बाटली फुटली। आता तो मुलगा पुन्हा मेडिकलवाल्याकडे आला, त्याच्याकडे आला आणि औषध परत मागू लागला की माझ्या हातातून औषधाची बाटली फुटली, तुम्ही दुसरे औषध द्या। हे त्याचे शब्द ऐकून मेडिकलवाला हैराण झाला की भगवंत कसे रक्षण करतात ना, आपली प्रार्थना भगवंत ऐकतो। तेव्हा त्या मेडिकलवाल्याने त्या मुलाला योग्य औषध दिले आणि सांगितले की या औषधाचे पैसे नको आहेत, हे औषध तुझ्या आईला दे आणि तुझी आई लवकरच नक्की चांगली होईल। मित्रांनो, जिथे माणसाला वाटतं की आपली ताकद काम करणार नाही, आता हे माझ्या नियंत्रणात नाही, जेव्हा असे वाटते की मी काही करू शकत नाही, मी अडकून गेलो आहे, ते म्हणतात ना, जी गोष्ट देव करू शकत नाही ती गोष्ट प्रार्थनेमुळे होऊ शकते। काही वेळा जी गोष्ट आपल्या शक्तीने करता येत नाही
ती आपल्या प्रार्थनेने होऊन जाते, आपली प्रार्थना सफल होऊन जाते। सगळा खेळ तुमच्या विश्वासाचा आहे। जर तुम्ही मागितले तर तुम्हाला मिळेल आणि नाही मागितले तर कोणालाच पर्वा नाही। जर तुमचा प्रार्थनेच्या सामर्थ्यावर विश्वास नसेल तर तुमच्याशी लढायला कोणी येणार नाही, तुम्हाला कोणी समजायला येणार नाही। पण मला हे नक्की सांगायला आवडेल की जगात जे करोडो लोक प्रार्थना करतात, प्रयत्न करतात, प्रार्थना करतात, त्या लोकांना जे भेटलं आहे ते खोटं नाही। जेव्हा तुम्ही हृदयापासून मागतात, हृदयापासून प्रार्थना करतात, खऱ्या मनापासून मागतात, तर तुम्हाला नक्कीच भेटतं। कदाचित थोडा वेळ लागू शकतो, पण परमेश्वर आपलं नक्की ऐकतो। मागायचं असेल तर त्या परमेश्वराकडून मागा, कारण इथे देण्याची क्षमता फक्त त्या भगवंताकडे आहे। बाकी श्रीमंत, गरीब, राजा, रंक हे सर्व समयाचा खेळ आहे। मित्रांनो, मी परत एकदा सांगेल, आपल्या परिवाराच्या प्रेमाबरोबर, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।